तुझे मन माझे झाले माझे प्राण तुझे प्राण माझे प्राण तुझे प्राण उरले ना वेगळा रे माझे मन तुझे झाले तुझे मन छान झालं गाणं आणि इतका गोड आवाज तो आहेच गोड आवाज पण तो आज लागलाही इतका गोड की खरंच म्हणजे असं वाटत होतं गाणं संपूच नाही. व्हेरी नाईस अवधूत. विभावरी मला वेळ लागायची पाळली आहे. म्हणजे मला एक पहिल्यांदा सांग की तुला हे गाणं कुठनं मिळालं, कुठल्या ध्वनिफितीवर तुला? मला माहिती आहे कुठलं गाणं ते, मी त्याच्याबद्दल सांगणार. पण स्वामी मालिकेसाठी माहिती मला, पण मिळालं कुठे? सीडीवर कुठनं मिळालं? एक 5-6 वर्षांपूर्वी सुधीर मोघांनी त्यांनी गीत संगीत असं त्यांचं असलेलं एक ध्वनिमुद्रिका आत्ता केली, त्याच्यात मला गायची संधी मिळाली, त्यांनी हे शिकवलं मला गाणं आणि मी गायले त्याच्यात. मी ऐश्वर्या राय बरोबर 6 दिवस इंग्लंडला एकटाच फिरून आलो हे सांगताना जेवढा आनंद मला झाला असता तेवढा तुला झाला आहे. आणि बरोबर आहे, तसंच झालं पाहिजे, त्याच्यावर ही भारी गोष्ट आहे. तू खूप छान गायलीस आणि मला जाताना प्लीज ती CD दे, त्याची कॉपी मारून दे, काहीतरी दे. आज मी इथे जे सारेगमाच्या माझं येणं फुल टू वसूल झाल्यासारखं मला वाटतंय की मला हे गाणं मिळणार आहे कॅसेटवरती ऐकायला. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. आधी हे जर 6 दिवस ऐश्वर्या बरोबर एकटे राहिलेत ते राहतील का? मारच खातील. मला वाटलं की ऐश्वर्याला काय वाटेल वगैरे असं मला विचारत नाही. आणि आपटेबाई छानच गातात. मी आजच्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासाठी, आपटेबाईंसाठी आणि सर्वच नवगायकांसाठी एक बोबडे नावाचे अतिशय प्रसिद्ध फार जुने कवी पण विदर्भातले, त्यांच्या 4 ओळी लिहून आणल्यात. मी नागपूरला गेलो होतो, त्याच्यात एका भिंतीवर लिहिलेल्या ओळ्या त्या लिहून आणल्यात मी, की जो करी कर्म हेतू, हेतू न धरताना जो कर्म करतो, हा जो करी कर्म अहेतू वेद तयास कळो न कळो रे. वेद नाही कळे तरी चालतील, पण कर्म आहे तो हवं. ओळख पटली जास्त स्वतःची, ओळख पटली जास्त स्वतःची, देवतयास मिळो न मिळो रे. सुंदर होय. संगीतकारांनी, विशेषतः गायकांनी, कुठलाही हेतू न बाळगताना फक्त चांगलं गायचं आहे. सारेगमध्ये पहिल्यांदा क्रमांक मिळवण्यासाठी पहिल्यांदा यायचं आहे हा पण हेतू नाही, किंवा
रंगमंचावरती लोकांनी वंशफोडचा वर्षाव करावा हा पण हेतू नाही, किंवा करोडो रुपये कमवावेत हा पण हेतू नाही. असा कुठलाही हेतू न बाळगताना जो गातो त्याच्या गळ्यामध्ये आपटेबाईंसारखा परिणाम निर्माण होतो. फार छान गाला, धन्यवाद. सुरेशजी अप्रतिम, एवढंच बोलेन मी, खूप छान गायलीस, अति आनंद झाला तुला ऐकून. आणि तू अशीच अशीच साधी राह, कारण जे काय दुनियाची जी सुंदरता आहे ना ती परमेश्वराने तुझ्या गळ्यात बसवलेली आहे, तर तुला बाकीची काय करायची गरजच नाही. गॉड ब्लेस यू.